Brought to you by Tecno Spark 20 series smartphones. महायुतीत अजूनही काही जागांवर वाद आहे. नाशिकची जागा कोणाला मिळणार याबाबत अजूनही संभ्रम आहे. नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांचं तिकीट कापलं जाण्याची शक्यता आहे. हेमंत गोडसे यांच्याबाबत नाराजी असल्याचं बोललं जात आहे. दुसरीकडे छगन भुजबळ देखील या जागेवरून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. छगन भुजबळ यांनी तशी तयारी देखील केली आहे, परंतु जागा वाटपाचा तिढा सुटला नसल्याने अद्याप नाशिकच्या जागेवर निर्णय होऊ शकलेला नाही आहे. हे सगळं सुरू असताना आता दोन्ही इच्छुक उमेदवार समोरासमोर आल्याने एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. त्याचं झालं असं, रामनवमीनिमित्त छगन भुजबळ आणि हेमंत गोडसे काळाराम मंदिरात दर्शनासाठी आले होते. भुजबळ मंदिरातून बाहेर येताच गोडसे भुजबळांच्या पाया पडले. गोडसे पाया पडल्याने आता अनेक चर्चा सुरू झाल्यात. या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना गोडसे म्हणाले, मराठी संस्कृतीमध्ये ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतात, त्यामुळे रामाचे दर्शन झाल्यानंतर भुजबळांची भेट होताच मी त्यांचे आशीर्वाद घेतले. हे आशीर्वाद नक्की कशासाठी घेतले ते प्रभू रामचंद्रांनाच माहीत, अशी प्रतिक्रिया गोडसे यांनी दिली आहे. दरम्यान साताऱ्याची जागा भाजपने आपल्याकडे घेतल्यानंतर नाशिकच्या जागेवर आता अजित पवार गटाची दावेदारी वाढली आहे. नाशिकची जागा आपल्याकडे राहावी अशी अजित पवार गटाची इच्छा आहे. कुठल्याही पक्षाला ही जागा द्या पण उमेदवारी जाहीर करा असं थेट आता भुजबळ म्हणाले. ठीक आहे ना, ज्यांना माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांना द्यायची असेल ती जागा द्या नाशिकची, पण 20 मेच्या अगोदर निर्णय घ्या. माहिती नाही मला. पण साहेब 20 मेच का 20 मेच्या आधी का? नाही, मुहूर्त आहे 20 मेचा, त्याच्यामुळे 20 मेच्या अगोदर जर निर्णय झाला तर बरं होईल असं माझं. आपण चंद्रमाकडला निर्णय अपेक्षित आहे, महायुतीकडनं आणखी कोणाकडून कुठल्या पक्षाला मिळायला पाहिजे असं वाटतं? कुठल्या पक्षाला मिळायला पाहिजे? काय काय मिळालं? कुठल्या पक्षाला मिळायला पाहिजे? कुठल्याही पक्षाला सोडा, पण 20 मेच्या अगोदर सोडा. रामाचं दर्शन घेतलं, हेमंत गोडसेंनी आपलं दर्शन घेतलं, आमचे मित्र आहेत ते पण दर्शनाला आले होते. मी पण अनेक वेळा आलेलो आहे, रामरथाच्या वेळेला सुद्धा आलेलो आहे. लहानपणी तर यायचोच यायचो, परंतु आज नाशिकमध्ये होतो म्हटलं चला, ते सुद्धा योगायोगाने आले, त्यांना शुभेच्छा दिल्या. योगायोग चौथ्यांदा येतोय, 2014, 2019, 2024 तिसऱ्यांदा योगायोग येतोय दोघांचा राम मंदिरामध्ये. हो असं काय आणि भुजबळ? बरं, ठीक, मी त्यांना शुभेच्छा दिल्यात. आता नाशिकची जागा कोणाला सुटते आणि तिथे कोणाला उमेदवारी मिळते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.